राष्ट्रवादी अजितदादा गटाकडून जे दोन उमेदवारांची विधान परिषदेवरती नाव उमेदवारी जाहीर झालेली आहे त्यापैकी राजेश विटेकर हे जे माझ्यासोबत आहेत. राजेशजी, काय सांगणार तुम्ही की आपल्यावरती एक जबाबदारी आलेली आहे, पहिल्यांदा आपण विधान परिषदेवरती आमदार म्हणून जाणार आहे. मी सर्वप्रथम या ठिकाणी आदरणीय आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार साहेब, आदरणीय श्री सुनीलजी तटकरे साहेब, आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब, आमच्या मंत्रिमंडळातील सर्व आमचे मंत्रीगण, विधानसभेचे आमचे सर्व सदस्य, पालकमंत्री आमचे संजयजी बनसोडे साहेब व सर्व आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी यांचं मी मनापासून सर्वप्रथम त्यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी माझ्या नावाला या ठिकाणी एकमताने सहमती दिली आणि या विधान परिषदेला माझी सर्वांनी म्हणून उमेदवार म्हणून माझी त्या ठिकाणी निवड त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे. आपण सर्व ज्ञात आहात की कालच्या झालेल्या लोकसभा निवडणुकीच्यामध्ये आदरणीय दादांनी मला लोकसभेचा उमेदवार म्हणून कामाला लावलं होतं आणि मी त्या दृष्टीनं मागच्या 6 महिन्यापासून परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये काम करत होतो, संघटना बांधणी करत होतो आणि संघटना बांधणी करत पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना सर्व नेत्यांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सीट लोकसभेला कशा पद्धतीनं निवडून येईल या पद्धतीनं पूर्ण व्यूहरचना करत होतो. परंतु काही सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून आदरणीय दादांचा आदेश आला आणि महायुतीचे आमचे सर्व नेते आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहेत, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत, आदरणीय दादा आहेत, यांच्या सर्वांच्या निर्णयाने ही जागा मित्रपक्षाला देण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष श्री महादेवजी जानकर साहेब यांना ती जागा त्या ठिकाणी दिली आणि आम्हाला आदरणीय दादांनी थांबायला सांगितलं. पण थांबत असताना त्यांनी केवळ थांबा असं न म्हणता त्यांनी सांगितलं की बाबा आम्ही तुमचं होत असलेलं नुकसान येणाऱ्या काळामध्ये आम्ही भरून काढू आणि निश्चित त्यांनी परभणीमध्ये जाहीर सभेमध्ये शब्द दिला होता की मी येणाऱ्या 6 महिन्यामध्ये राजेशला विधिमंडळामध्ये त्या ठिकाणी संधी देईल आणि त्याच धर्तीवर आज अजितदादांनी ते करून दाखवलेलं आहे. दिलेला जो वादा आहे तो आज अजितदादांनी पूर्ण केलेला आहे आणि आपल्या सर्वांना ज्ञात आहेत की बोलले तैसा चाले त्याची वंदावी पाहुले हे अजितदादांनी एकदा ठरवलं तर त्याच धर्तीवर आज दादांनी ते खरं करून दाखवलं आहे आणि एक माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला पक्ष संघटनेच्या माध्यमातून सर्वसमावेशक निर्णय घेऊन त्यांनी आज विधान परिषदेला मला संधी दिलेली आहे. राजेशजी, आपण ज्यावेळेस 2019 परभणीची लोकसभा निवडणूक लढवली होती त्या ठिकाणी सुद्धा पराजय झालेला होता आणि आज कालच्या 2024 सुद्धा आपली ती संधी हुकलेली होती. आता विधान परिषदेवरती आपण एक तरुण चेहरा म्हणून ज्यावेळेस विधान परिषदेवरती जाणार आहात तर त्या अशी कोणत्या कन्सेप्ट आहेत की आपण कशा पद्धतीनं काम करणार आहात? मला या ठिकाणी पक्षानं संधी दिलेली आहे, एक तरुण कार्यकर्ता आहे, मी सर्व समाजामध्ये त्या ठिकाणी काम करतो, जिल्ह्यामध्ये चांगल्या संघटनेमध्ये काम करतो, त्या धर्तीवर ही जी संधी मला पक्षानं दिलेली आहे निश्चित उद्याच्या दृष्टीनं भविष्यामध्ये पक्ष संघटना कशा पद्धतीनं वाढेल, जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त पक्षाचं काम कशा पद्धतीनं करता येईल आणि या निवडून आल्याच्या नंतर या विधान परिषद सदस्याचा जो काही फायदा आहे किंवा जो काही काम करता मला येईल तो जिल्ह्याच्या विकासासाठी, सर्वांगीण विकासासाठी मी त्या ठिकाणी काम करणार आहे. पक्षफुटीनंतर एकीकडे शरद पवार गट आहे, दुसरीकडे अजित पवार गट आहे आणि पक्षफुटीनंतर आपल्याला ज्यावेळेस मतदारसंघामध्ये काम करायची वेळ येते त्यावेळेस आपल्याला कुठेतरी या संघर्षाचा सुद्धा सामना करावा लागतोय आणि त्या अशा परिस्थितीमध्ये आपण कसं संघटन वाढवणार? आमच्याकडे अशी काही परिस्थिती नाही की आम्हाला संघर्ष वगैरे करायची आवश्यकता नाहीये, कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मानणारा जो काही वर्ग आहे परभणी जिल्ह्यामध्ये त्यापैकी बहुतांश वर्ग हा अजितदादा सोबतच त्या ठिकाणी आहे. आपण बघितलेलं आहे की जी पक्षाने मला संधी दिलेली आहे त्या संधीचं मी निश्चितच सोनं करणार आहे आणि पक्ष निष्ठेसाठी आणि पक्ष वाढीसाठी मी निश्चित काम करेल अशी ग्वाही राजेश विटेकर यांनी दिली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हरीश नेगीसह विजय गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.